नमस्कार, मी विजय लसुरे, VM न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विषय आहे हाच राजकारणाचा. राजकारणामध्ये भाजपची केंद्र शासन केंद्रामध्ये सत्ता येऊन जवळपास 9 वर्ष पूर्ण झाली. आज या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. हा मुद्दा घेण्याचं कारण आणखीन एक आहे. आता 2024 निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने राहणार आहे, राजकारणात जी काय मोठे ढवळाढवळ झाली त्याचे परिणाम काय होणार आहे. नुकताच सकाळने एक्झिट पोल घेतलेला होता आणि त्या एक्झिट पोलच्या नुसार राज्यामध्ये कोणाचं सरकार येणार ह्याविषयीचा हा उहापोह आहे. राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच असणार आहे. भाजपला जवळजवळ 33% लोकांनी पसंती दिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5.9% लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. हा सर्वे सकाळचा आहे, हा आमचा नाही आहे. सकाळच्या ग्रुपने केलेल्या या सर्वेनुसार महाविकास आघाडी जी आहे तिला जवळजवळ 60% मतदान मिळणार आहे. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची या दोघांना एकत्रित जवळपास 40% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. यावरून असं दिसतंय की लोकांच्या मनात आजही भाजप पक्ष कुठेतरी आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या जर पक्षाची जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 5.9% म्हणजे जवळजवळ 10% आपण म्हणूयात, 10% लोकांनाच एकनाथ शिंदेंना सत्तेत असावं असं वाटतंय. नाहीतर 33% लोक हे भाजपच्या बाजूने आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी ही हिला 60% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. आता या 60% सुद्धा एक गोष्ट आहे, मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा 3rd क्रमांकावर फेकला गेला होता, तो यावेळी 1st क्रमांकावर आलेला आहे. या पक्षाला जवळपास 19% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी येतो, राष्ट्रवादीला 17% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. आणि तर काँग्रेस पक्षाला जवळजवळ 19.5% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावरती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस, याला जवळपास 15% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. तर त्यानंतर येतं उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेची, याला जवळपास 12% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. त्यामुळे या तिघांची एकत्रित बेरीज पाहता ही जवळपास 42 पुढे जाते. त्यानंतर मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आहे. वंचितला जवळपास 3% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पर्सेंटेजमध्ये वाढ होते आणि ही जवळपास 50-60% आसपास जाते, 52% आसपास जाते. आणि उर्वरित राहिलेले 8% जे आहे त्याच्यामध्ये 4% लोकांना याबद्दल काहीच म्हणायचं नाहीये. तर काही 4% राहिलेले त्यांची अवस्था संभ्रमावस्था आहे, त्यामुळे काही इकडे जातील तर काही या बाजूला जाऊ शकतात. तर मागच्या निवडणुकीमध्ये MIM पक्षाने सुद्धा आपली ताकद आजमावलेली होती आणि तिला बऱ्यापैकी यश आलेलं होतं. पण MIM मुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसलेला होता. यावेळेच्या सर्व्हेमध्ये MIM जवळपास 0.3 किंवा 0.6% दरम्यान गेलेली आहे आणि त्याचा परिणाम आता असा होणार आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे एकंदर राजकारणाचा हिशोब पाहिला तर यावेळेस मोठा पक्ष म्हणून भाजप जरी उदयाला येत असला 33%, तरीही जर त्यांना कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला जवळपास 60% लोकांची पसंती आहे, त्यामुळे 60% लोकांना महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आणि त्यातनंही काँग्रेसचं सरकार पाहिजे आहे. तर हा एक लेखाजोखा होता. अजून निवडणुकीला 1 वर्ष पूर्ण बाकी आहे. या 1 वर्षामध्ये बरंच पुलाखालनं पाणी वाहून जाईल आणि आणखीही लोकांचे मतप्रवाह बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे
ही टक्केवारी इकडे तिकडे होऊ शकते, मात्र आज जर निवडणुका जाहीर झाल्या तर नक्की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये पाहायला मिळू शकते। तर हा सकाळचा एक सर्वे होता, याच्यामध्ये साधा प्रश्न होते की महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाला तुम्ही मतदान करणार, हा प्रश्न घेऊन हा याच्यावरती सर्वे झालेला होता। त्या सर्वेनुसार हा भाजप पहिला पक्ष, त्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर मग राष्ट्रवादी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे असा हा क्रम येतो आहे। आणि महाविकास आघाडीला जास्त लोकांची पसंती आहे हे यातून दिसते। आता दुसरा प्रश्न होता की मोदींची लोकप्रियता याबाबत त्यांनी विचारला होता, तर मोदी यांची लोकप्रियता आता घटत चाललेली आहे। मागील निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 70% होती, ती मात्र आता घसरलेली दिसून येत आहे आणि ही लोकप्रियता आता 42% आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला मागच्या वेळेस राहुल गांधी यांची लोकप्रियता फक्त 8% होती, ती वाढून आता जवळपास 34% त्यांची लोकप्रियता ठरलेली आहे। त्यामुळे मोदींच्या कारभारावरती लोकांची नाराजी स्पष्ट दिसून येते। याला कारणं आहेत, महागाई आहे, पेट्रोल दरवाढ आहे, गॅसवाढ आहे, त्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीलेली आहे आणि हा एक मेसेज भाजपला जात आहे। ही सर्व आकडेवारी जी आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपचं काय होणार किंवा महाविकास आघाडीचं काय होणार याबद्दलची ही आपली माहिती होती। तर एकंदर माहिती पाहिली तर शिखरावर असलेले नरेंद्रजी मोदी आजही आपला प्रथम क्रमांक हा टिकून ठेवलेला आहे, मात्र थोडीशी लोकप्रियता त्यांची घसरलेली पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारत आहे, त्यांना लोक पसंत करू लागलेले आणि त्यांची टक्केवारी वाढत आहे। एकंदर महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर महाराष्ट्रातनं मुख्यमंत्रीपदावरती प्रथम क्रमांक जो आहे तो नरेंद्र मोदीजींचा आहे, त्यानंतर राहुल गांधींना दुसरा क्रमांक मिळतोय। तर पंतप्रधानपदी अरविंद केजरीवाल यांनाही महाराष्ट्रातनं पसंती मिळत आहे। जवळजवळ 19% लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवलेली आहे, त्यामुळे कदाचित महाराष्ट्रामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये आपच्या पक्षाला मतदान होऊन त्यांचे उमेदवार निवडून येतील अशी एक आराखडा बांधला जात आहे। आपला महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस येऊ शकतात हे यातून दिसून येत आहे। एकंदर हा जर सगळा उहापोह पाहिला तर लक्षात येतंय की भाजपची जी काही मागच्या निवडणुकीमध्ये जी आघाडी होती ती आघाडी आणि त्यानंतर आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसारची आघाडी यामध्ये बरीच मोठी तफावत पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळचा हा सर्वे भाजपला डोळे उघडण्यासाठी चणचणीत एक अहवाल आहे। यानुसार भाजपला आता एक सुधारण्याची संधी आहे, त्यांनी आपला राज्यकारभार सुधारावा। आम्ही असं म्हणत नाहीये की भाजप चुकीचा राज्यकारभार करतोय, मात्र सर्वसामान्यांच्या ज्या काही निकडीच्या गोष्टी आहेत, निकडच्या गोष्टी आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे। महागाई कमी झाली पाहिजे, पेट्रोल दर कमी झाले पाहिजे, सिलेंडरचे दर कमी झाले, या मूलभूत गोष्टी जरी भाजपने केल्या तरी भाजप पुन्हा आपले अक्षय दिन आणू शकतो, मात्र सध्या तरी भाजपला बुडे दिनच दिसत आहेत। जवळजवळ आता केरळमध्ये आपण पाहिलेलं, कर्नाटकात पाहिलेलं आहे, अनेक ठिकाणी भाजपची पिछेहाट होते आहे, तशी कदाचित महाराष्ट्रामध्येही पिछेहाट होऊ शकते। त्यामुळे हा सर्वे भाजपासाठी एक अंजन आहे। पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या 2024 भाजप आपली प्रतिमा कशा पद्धतीने लोकांसमोर सादर करतोय त्यावर पुढचा आराखडा राहणार आहे। इथंच थांबूयात आपण, तोपर्यंत नमस्कार।